जगातली एक अत्यंत अवघड सायकलिंग स्पर्धा पूर्ण करण्याचा मान मिळाला एका नागपूरकराला. अख्ख्या जगातून फक्त 4 स्पर्धकांनी ही स्पर्धा पूर्ण केली. त्यापैकीच एक आहेत डॉक्टर अमित समर्थ. ट्रान्स सायबेरियन एक्स्ट्रीम ही सायकलिंगची जगातली सगळ्यात आव्हानात्मक स्पर्धा, तब्बल 9100 किलोमीटरची. ही शर्यत पूर्ण करण्याचा पराक्रम केलाय नागपूरच्या डॉक्टर अमित समर्थ यांनी. ह्या सायकल टूर साठी जगातल्या निवडक 6 स्पर्धकांनाच बोलावण्यात आलं होतं. त्यापैकी अमितसह 4 स्पर्धकच ही स्पर्धा पूर्ण करू शकले. ही शर्यत पूर्ण करण्यासाठी अमित यांनी विशेष रणनीती आखली होती. ती रणनीती होती ससा कासवाच्या गोष्टीची. एक जी स्पर्धा आहे 9100 किलोमीटरची आहे आणि जगातली सगळ्यात लांब ची सायकल रेस आहे आणि स्टेज रेस आहे. त्या स्पर्धेत सायकलपटूच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा कस लागतो. 9100 किलोमीटर अंतर 15 टप्प्यात 25 दिवसात पूर्ण करायचं असतं. 9000 किलोमीटर तुम्हाला 25 दिवसात चालवायचे आहेत 15 टप्प्यात. आणि हे 15 टप्पे वेगवेगळ्या डिस्टन्सेसचे आहेत. काही टप्पे 350-350 किलोमीटरचे आहेत, तर काही टप्पे 600-700 किलोमीटरचे आहेत, तर काही टप्पे 2 टप्पे 1000 किलोमीटरच्या वर आहेत. ट्रायथलॉन, आयन मॅन, रेस अक्रॉस अमेरिका ह्या सायकलिंगच्या महत्वाच्या स्पर्धांमध्ये या आधीच डॉक्टर अमित समर्थ यांनी ठसा उमटवलाय. आता रशियातील ट्रान्स सायबेरियन एक्स्ट्रीम सायकल टूर पूर्ण करत त्यांनी आणखी एक विक्रम केला आहे. अमर काणेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नागपूर.